गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय करेज गार्डनिंग तर हे अमरलीसचे कंद काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी मी काढून ठेवले होते साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे अमरलीसचे कंद आपण मातीतून म्हणजे कुंड्यांमधून असतील तर ते काढून ठेवायचे असतात बऱ्यापैकी हे मोठ्या डायमेटरचे कंद आहेत माझ्याकडे गेल्या कित्येक वर्षापासूनचे हे कंद आहेत तर हे कंद आपण मातीतून बाहेर काढून ठेवायचे असतात दरवर्षी आणि ह्याला दोन ते तीन महिने आपण एका कागदात गुंडाळून सावलीत ठेवायचे असतात उन्हात ठेवायचे नसतात ह्याला मुळं आलेली असतातच वरचे फक्त ह्याची पानं जी असतात ती कटिंग करून ठेवायची असते अमरलीजबद्दल मी आज पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा माझ्या पद्धतीने जेव्हा तुम्ही अमरलीजचे हे कंद लावाल एक दीड ते दोन महिन्याच्या आत तुमच्याकडे नक्कीच फुलं येतील आपण साधारण नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे कंद बाजूला काढून ठेवले होते त्याचा रेस्टिंगचा फेज होता रेस्टिंग फेज झाल्यानंतर आपण डिसेंबर एंड किंवा जानेवारीमध्ये सुद्धा हे लावू शकतो पण आता फेब्रुवारी सुरू झालेला आहे मला थोडासा उशीर झालेला असला तरी काही हरकत नाही मार्च एप्रिलमध्ये ह्याचा ब्ल्युमिंगचा सीझन असतो ॲक्च्युली मार्च एप्रिल हा स्प्रिंग सीझन असतो त्यामुळे त्याचं सगळीच फुलं फुलतात त्याच्यासाठी आपल्याला पॉट आधी तयार करून घ्यायचा आहे तर ह्या पॉट जो आहे तो मी साधारण आठ ते नऊ इंचाची ही कुंडी आहे सिमेंटची कुंडी आहे तर ह्याच्यामध्ये लसूण खोसलेला आहे लसूण खोसल्याने एक फायदा असा होतो की मातीचा पोतसुद्धा सुधा सुधा सुधारतो त्यामुळे तुमच्याकडे जर मोकळी असे पॉट जर असतील त्या त्या तर त्याच्यामध्ये आपण लसूण खोचून ठेवायचा त्यामुळे आपल्याला लसणाची पातसुद्धा मिळते ते तसंच जर राहिलं दीड दोन महिने तर आपल्याला खालून लसणाचा गड्डासुद्धा मिळू शकतो तर अशा प्रकारे आपण आधी पॉट सॉईल मिक्स तयार करून घ्यायचं आहे सो पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये गार्डन सॉईल आणि वाळू ह्याचं समप्रमाणात मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये एक भाग मी कंपोस्ट पण घातलेला आहे कंपोस्टमध्ये मी पानांचा खत जास्त वापरते पानांच्या खतामध्ये नायट्रोजन भरपूर असतं आणि त्यामुळे पानांची वाढ होते पानांची म्हणजे कुठल्याही झाड रोपांच्या ही। हिरव्या पानांची वाढ होण्यासाठी वाळलेल्या पानांचं आपण त्याला लिफ मोड कंपोस्ट म्हणतो तर ते वापरणं चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये आपण शक्यतो शेणखत न वापरलेलं बरं जर आपली सगळी झाडं कुंड्यांमधून असतील तर शेणखत न नाही वापरलेलं चालेल किंवा शेणखत तुम्ही जर वापरत असाल तर ते खूप डायल्यूट करून वापरा किंवा सेणखतापासून कंपोस्टही करून एकाच वीस ह्या प्रमाणात ते तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये दिलं तर चालेल देताना रात्री द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा आता ह्याच्यामधला इन्ग्रेडियंट कंपोस्टमधला इन्ग्रेडियंट आहे फॉस्फरस तर फॉस्फरस रिच असलेलं कंपोस्ट ह्या अमरलीजला खूप गरजेचं आहे मी हा पॉट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी नीम पेंट घालत असते नीम पेंटमुळे सुद्धा मातीचा सॉईलचा जो पोत कम, आहे।, आहे, आहे।, आहे।, गेत आहे तो सुधारतो मातीमध्ये कुठलीही कीड वगैरे राहत नाही आपल्याला नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस रिच असलेलं कम कम्पोस्ट किंवा आपल्याला सॉईल मिक्स तयार करायचं आहे माती अतिशय सॉफ्ट आहे अतिशय वेल ड्रेन आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि इथं मी आज घेते आहे ते वर्मी कंपोस्ट घेतलं घेते आहे तर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण घेऊ शकता वर्मी कंपोस्ट आणि लीफ मोड कंपोस्ट हे दोन्हीसुद्धा खूप थंड असतात जास्त हीट निर्माण होत नाही आपल्याकडे डी ए पी असतील तर चार पाच गाणे डी ए पीचे घालू शकता ते ऑप्शनल आहे हे केमिकल आहे डी ए पी हे केमिकल आहे पण तीन चार गाणे आपण डी ए पीचे वापरू शकतो एन पी के नाईन्टीन नाईन्टीन किंवा ट्वेंटी ट्वेंटी असेल तरीसुद्धा आपण थोडंसं घालू शकतो हा एप्सम सॉल्ट आहे एप्सम सॉल्ट केव्हाही आपण नवीन रोपं लावत असताना वापरत असतो सॉईल मिक्समध्ये एप्सम सॉल्ट त्यानंतर फं, फंजी साईड तर हे सगळं घालण्याची सवय आपली असायला हवी आहे इथे मी पॉटमध्ये वरून एप्सम सॉल्ट त्यानंतर फॉस्फ फॉस्फरसची पावडर रॉक फॉस्फेट वापरती आहे मी इथे तर रॉक फॉस्फेट तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जर बोनमील आवडत असेल तर तुम्ही बोनमील वापरू शकता आ, त्यानंतर आपण इथे फंजीसाईट वापरणं अतिशय गरजेचं आहे कुठलेही कंद जे असतात त्याला फंजीसाईड वापरणं खूप गरजेचं असतं पोटॅशियमसाठी आपण केळीच्या सालांची पावडरसुद्धा वापरू शकतो अर्थात नायट्रोजन साठी आपण एम पी के पावडर वापरू शकतो किंवा मग नॅचरलमध्ये आपण शेणखत किंवा पानांचं खत किंवा वर्मी कंपोस्ट और किंवा आपण किचन वेस्ट कंपोस्ट असं कुठलंही एक कंपोस्ट वापरायचं आहे बरं का मी आत्ता जितक्या कंपोस्टची नावं घेतलेली आहेत म्हणजे शेणखत झालं वर्मी कंपोस्ट आहे किंवा गांडूळ खत आहे म्हणजेच गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट किंवा पानांचं कंपोस्ट ह्यापैकी फक्त एक वापरायचं आहे सगळे वापरायचे नाही आहेत त्यामुळे आपल्याला झाडांना रि री, नायट्रोजन रिच असं सॉय कंपोस्ट मिळू शकतो तर मी इथे हवे असलेल्या प्रमाणामध्ये एप्सम सॉल्ट एक अगदी थोडंसं मूठभर मूठ पण नाही एक चमचाभरच असेल पण हाताने घातलेलं आहे रॉक फॉस्फेट मी वापरते आहे ते साधारण एक ते दोन चमचे छोट्या चमच्याने घेतलेलं आहे आणि साधारण दोन मुठ मी इथं गांडूळ खत घेतलेलं आहे तर आत्ता गांडूळ खत माझ्याकडे अवले अवेलेबल होतं तर मी सांगितलेल्या कोणत्याही खतापैकी एक खत तुम्ही इथे वापरू शकता साधारण दोन मुठी आपण इथे हे खत घ्यायचं आहे सगळे ऑर्गॅनिकच आहेत आणि हे व्यवस्थित मी असे मिक्स करून घेते असे सगळे ह्या मातीमध्ये मा आता मिक्स करून घ्यायचे ॲक्च्युली बाहेर मिक्स करून तुम्ही त्याने हे पॉट भरणं जास्त योग्य होईल पण आता मी हे पूर्ण पॉट कुंडी पूर्णपणे खाली ओतून करणं मला शक्य नाही आहे तर ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये गार्डन सॉईल आणि वाळू भरून ठेवलेला आहे आणि वरून मी ह्याच्यामध्ये कंपोस्ट घालते आहे जर काही कचरा असेल तर काढून टाकायचं आणि हे मिक्स करायचं आहे तर असं जरी केलं तरीही चालतं काहीच हरकत नाही खालच्या बाजूला कुंडीला होल असणं गरजेचं आहे ऑफकोर्स ते आहे ते बुजलेलं पण नाही आहे आणि त्याच्या वरती एक आपण सगळी खतं वाहून जाऊ नयेत म्हणून एक बीट किंवा मग एखादं काही विटाचा तुकडा आपण ठेवू शकतो आणि अशा प्रकारे हे सगळं मी मिक्स करून घेते आत्ता इथे मी थोडासा ह्याला खड्डा करून ह्याच्यामध्ये ते कंद जे आहेत ते लावून घेणारे तीन तीनही कंद मी एकाच पॉटमध्ये लावणार आहे कारण माझे कंद जे आहेत ते बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत तर व्यवस्थित बघा तुम्ही किती सहजपणे ही माती सहजपणे खाली वर करता येते कारण खूपच भुसभुशीत अशी माती आहे खरं तर प्रत्येक सीजन वाईज त्या त्या फुलांची किंवा ते कंदाचे जर कंद असतील तर त्या कंदाची योग्य प्रकारे आपण पॉटिंग केलं किंवा त्या सीझनमध्ये त्यांना बाहेर काढून ठेवलं तर अशी आपण योग्य काळजी घेतली की योग्य वेळेस व्यवस्थित फुलं येतात हा मोठा कंद आहे माझ्याकडे तुम्ही आत्ताच बघितला आहात तर हा बऱ्याच वर्षापासून आहे मी बऱ्यापैकी खोल असा खड्डा करून त्याच्यामध्ये आधी हा ठेवून बघणार आहेत हा पॉटच्या साधारण वरच्या बाजूला चार बोटं राहतील एवढी माती आपल्याला आली पाहिजे एवढीच माती आपण ठेवायची आहे त्यामुळे एक्स्ट्रा असलेली माती मी नंतर काढून टाकणार आहे त्यामुळे आणि कंद लावत असताना मुळांची बाजू जी आहे ती खाली करायची आहे आधी जो खड्डा केलेला आहे तो आपण चेक करून घ्यायचा आहे कुठपर्यंत हा खड्डा आपल्याला करायचा आहे तो बघायचा आहे जर ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वाटत असेल तर आपण आधी ठेवून बघायचं आहे पुन्हा सुद्धा आपण काढून लावू शकतो लगेचच कारण आत्ताच आपण ह्याचं पॉटिंग करतो आहोत तर आपण हे लावून बघू शकतो अशा प्रकारे वरचा जो त्याचा दांडा आहे तो बाहेरच राहिला पाहिजे पूर्णपणे तो मातीमध्ये बुडवून ठेवायचा नाही आहे किंवा मा पूर्णपणे मातीत आतमध्ये रोवून ठेवायचा नाही आहे त्याचे वरचे भाग जे आहेत ते वरतीच ओपन राहिले पाहिजेत त्याच्या शेजारी मी आता दुसरा कंद हा लावणार आहे तर ह्याच्यासाठी आधी खड्डा मी चेक करून घेणार तिन्ही कंद मी एकाच पॉटमध्ये कारण ह्या हा जो पॉट आहे बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे एकाच पॉटमध्ये लावणार आहे जस्ट आपण असं ठेवायचं आहे फार दाबायचं पण नाही आहे आणि त्याच्या बाजूनी ही माती व्यवस्थित हाताने दाबून घ्यायची आहे अर्थात तुम्ही बघता इथं की माती चिकट नाही आहे माती पूर्णपणे कोरडी आहे माती अजिबात ओली ठेवायची नाही आहे कुठलाही कंद लावत असताना किंवा कुठलंही कटिंग लावत असताना ओली माती चिकट माती आपण घ्यायचीच नसते कारण त्यामुळे त्या कटिंगमध्ये किंवा कंदांच्या आणि त्या मातीच्यामध्ये हवेची पोकळी राहू शकते आणि हवेची पोकळी राहिल्यामुळे तिथे ते कंद किंवा कटिंग हे कुजू शकतं म्हणून आपण नेहमी कोरडी माती कोरडं सॉइल मिक्स हे घेतलं पाहिजे तर मी पुन्हा इथं चेक करून अशी पुन्हा ते ठेवून घेतलं आणि बाजूनी हा कंद व्यवस्थित करून दाबून घेतला आहे आता आपण हाताने हलक्या हाताने थोडंसं दाबायचं आहे फार पण जास्त दाबायचं नाही किंवा एखादं रोपसुद्धा जे असतं ज्याला मुळं आलेली असतात असं रोप लावत असतानासुद्धा आपण ओली माती घ्यायची नाही आहे माती सॉईल मिक्स हे नेहमी कोरडंच असलं पाहिजे म्हणजेच आपलं रोप हे पूर्णपणे जगू शकतं म्हणजे हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे खूप जणांची तक्रार असते की नर्सरीमधून आम्ही खूप छान रोप आणलं आणल्यानंतर आम्ही लावलं आणि लगेच ते दोन दिवसात वाळायला लागलं पॉटमध्ये लावल्यानंतर ते मलूल झालं तर त्याच्यामागची अशी छोटी छोटी कारणं असू शकतात तर तुम्ही इथं बघता की पॉट मध्ये खालच्या बाजूला चार बोटाचं अंतर आहे एवढी माती भर मी भरलेली आहे आता ह्याला मी थोडंसं पाणी देते आहे पाणी आता जेव्हा मी हे पॉटिंग केलं आहे म्हणून हे आपण आता थोडं पाणी देणार आहे ह्याला जितकं जास्त ऊन मिळेल तेवढ्या उन्हात आपण हे ठेवू शकतो शिवाय ह्याला पाणी जास्त द्यायचं नाही आहे पाणी खूप कमी द्यायचं आहे साधारण सहा आठवड्यामध्ये पाच ते सहा आठवड्यामध्ये ह्याला म्हणजे आता एखाद्या आठवड्यामध्ये ह्याची पानं वाढायला लागतील पाच ते सहा आठवड्यामध्ये ह्याला फुलं सुद्धा येतील थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात नाही